दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर धर्माजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर रोड येथील बालाजी लॉन्स येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले आणि आगामी पश्चिम विधानसभा निवडणुकीत त्यांना समर्थन देण्याचे आश्वासन दिले। मनसे पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले, मात्र पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। माझा उद्देश आहे शहरातील मुलांना रोजगार मिळावा आणि कंपन्या सुरू व्हाव्यात, असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी अमोल दिनकर पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। काम करण्याची जी पद्धत आहे खूप चांगली आहे आणि त्यांच्या त्या परिसरामध्ये त्यांनी खूप परिसर म्हणजे पूर्ण नाशिक शहर जरी म्हटलं तरी अण्णांचं काम खूप सुंदर आणि चांगलं आहे। एकदा त्यांनी ठरवलं बाबा हे काम करायचं आहे तर नक्कीच ते काम होणार। अण्णा मी तुम्हाला एवढंच सांगेल का आता आपण आमदारकीच आपली इच्छा आहे ती आमच्या सर्वांच्या वतीनं पूर्ण हो असे मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी जी बोलण्याची संधी। अण्णांनी गेल्या 3-4 दशकापासून या महाराष्ट्रात जे राजकारण केलं ते राजकारण प्रत्येकाने बघितले आहे आणि त्याची जाण सर्वांना आहे। दिनकर अण्णा आणि यांचं कुटुंब यांनी जो समाजसेवेचा वारसा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि यातून ते जे काही समाजसेवा करत आहे ती खूप मोठी बाब आहे। मित्रांनो, गेल्या लोकसभेमध्ये अण्णाला जरी काही कारणामुळं तिथं अपयश आलं असलं तरी मला वाटतं येणारी विधानसभा आणि अण्णांनी ठरवलं आहे कुठल्या पक्ष असो काही असो तरी देखील आपण ही निवडणूक लढणार आहोत। मी गंगापूर आनंदोली आणि परिसराच्या वतीनं मित्र परिवाराच्या वतीनं तुम्हाला आमदारकीची गरज नाही वैयक्तिक म्हणजे काय घेते आमदारकीची आधी ते आमदार खासदारपेक्षा चांगलं त्यांची जीवनशैली आहे। हे आमदार आपल्यासाठी काय व्हावं त्यांनी असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये असा खंबीर नेता आपले विकासाच्या दृष्टीने आपली बाजू मांडण्यासाठी असा नेता असणं आवश्यक आहे। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की अण्णांना आता मी सांगतो पक्षाने किती दिलं तर चांगली गोष्ट आहे, नाही दिलं तर अपक्ष सुद्धा तुम्ही निवडून येणार आणि तुमच्या पार्टीशी जेव्हा इलेक्शन जिंकले होईल आम्ही तेव्हापासून मी तरी सर्व लोकांच्या बरोबर आम्ही प्रचारासाठी भाऊ तुम्ही भाऊ सांगते ना मी आजच माझे काही मित्रमंडळी नाशिक शहरामध्ये अण्णांची कारकीर्द सोनेरी पद संस्थेपासून सुरुवात झाली आणि अण्णा एक पायरी पुढे चढत राहील। मी म्हणतो अण्णांची सुरुवात एक पद संस्थेपासून सुरुवात होते आणि तिथून त्यांनी ती भरारी घेतलेली असते आणि त्यांनी मागे वळून कधी पाहिलं नाही। मागे वळून पाहण्याचं न कारण त्यांनी केलेलं त्यांचं कार्य, त्यांनी केलेलं समाजाचं कार्य, त्यामुळे त्यांना मागे वळून बघण्याची गरज भासत नाही। मी आमच्या कडलं कुटुंबाच्या वतीने अण्णांना खूप शुभेच्छा देतो कारण अण्णा तुम्ही अशीच यशस्वी भरारी घेत राहा, तुम्ही तुमचं भावी आयुष्य समाजासाठी देत राहणारच आहे। पण चांगल्या जागी चांगल्या आमदारकी खासदारकी खासदारकी तर नाही पण आमदारकी ही तुमच्या जवळ आहे आणि ती आम्ही सर्व तुमच्या पाठीशी उभे राहू। प्रतिनिधींनी माहिती दिली अण्णा येऊ घातलेल्या विधानसभेसाठी उमेदवारी करू इच्छितात आणि अण्णा हे आपल्या गावाचं नाक आहे आणि त्यासाठी आपण अण्णांच्या उमेदवाराला आपण सर्वांनी भरभरून पाठिंबा दिला पाहिजे। नुसतं पाठिंबा देऊन नाही तर आम्ही स्वतः आम्ही सर्व हिरिरीने भाग घेऊन आम्ही पुढे येऊ। नुसतं पाठिंबा अण्णा तुम्ही करा आम्ही मागे असं आम्ही करणार नाही।
आम्ही आपल्यासोबत या विधानसभेच्या रणांगणामध्ये आम्ही आपल्यासोबत असू आणि अण्णाच्या रूपाने आपल्याला असे आमदार लाभले तर निश्चितच आपल्या भागाचं कल्याण होईल, आपल्या गावचं कल्याण होईल आणि आपल्या सर्व परिसराचं एकूणच सर्व आपण सर्वांनी अण्णांचं काम पाहिलेलं आहे. नुसतं शिवाजीनगर किंवा गंगापूर या ठिकाणी नेलेला नसून संपूर्ण नाशिकभरामध्ये त्यांनी आपलं कार्यकर्तृत्व पोहोचवलेलं आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उंची फार मोठी आहे. त्यांनी गावातील लोकांचं गाव पण जपलेलं आहे, मित्र पण जपलेला आहे. आजही आमच्या सारखा छोटा कार्यकर्ता जरी भेटला तरी अण्णा थांबून बोलतील, थांबून विचारपूस करतील. अशा पद्धतीनं अण्णांचं या ठिकाणी प्रवास आलेला आहे आणि मला असं वाटतं अण्णांचा हा जो पुढचा पाऊल जे आहे ते अतिशय मोठा असणार आहे आणि आपल्या सर्वांची जबाबदारी असणार आहे की अण्णांनी अण्णांच्या सोबत सर्वांनी हाताने हात घेऊन अण्णांना पुढे न्यायचं आहे. अण्णा 100% आमदार होतील अशी मी खात्री देतो. गंगापूर गावाच्या वतीनं आम्ही कामाला आजपासूनच लागलेलो आहे असे मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासन देतो. आशीर्वादानं
मी भारतीय जनता पार्टीत गेल्या 11 वर्षापासून काम करतो. माझ्या राजकारणाचा प्रवास हा 42 वर्षांचा आहे. सगळं काम करत असताना कुणालाही गावामध्ये त्रास होईल असा कोणताही निर्णय कधी मी घेतलेला नाही. मग गंगापूर गोवर्धन आनंदवी या गावातून तरी विसर पार्टीला आणि संवादाला सुरुवात करायची असं ठरलं. माझा राष्ट्रीय प्रवास तुम्हाला सगळ्यांना माहिती, माझं काम तुम्हाला माहिती, माझ्या कामाबद्दल सगळ्या जिल्ह्याला माहिती आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ते सगळं करायला जमत असतो. परंतु कोणती सुरुवात करताना आपल्या गावापासून सुरुवात करावी त्या हेतूने करावी. तुम्ही म्हणाला येऊ तुम्हाला माहिती मी जर पूर्ण मतदारसंघाची मिसळ पॅकिंग ठेवली पण कार्य करत असलं की उगम आपल्या घरातून झाला पाहिजे म्हणून आमची सर्व संकल्पना या ठिकाणी अन्नद्र मांडली आणि यावा जनसंवादाच्यासाठी आपण सर्व या ठिकाणी गंगापूर गाव गोवर्धन आनंदवली त्याचप्रमाणे पाईपलाईन रोड सावरकर नगर शंकर नगर गणेशनगर कामगार नगर आपण सर्व हे आपल्या परिवारातील कुटुंबातील आपण सर्व सदस्य आहात. आजच्या या जनसंवाद बैठकीसाठी त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित सर्व आपण हितचिंतक मित्र परिवार जनतेवरती आपलं अतुल प्रेम आहे अशा आपल्या नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील सर्वांनी आपलं मत या ठिकाणी मांडलं. जसं सीमाताईने सांगितलं आता मुलगा म्हणून नव्हे तर मी आता मी घराच्या उमराच्या बाहेर निघालो का मी दिनकर अण्णा पाटील यांचं कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. कारण की मी बघितलं एक सर्व जनसंवाद असं असलेले नेतृत्व की रात्रंदिवस त्या ठिकाणी झटत असतात कधी कुटुंबाला परिवार वेळ देत नाही. परंतु 3 वर्ष नाशिक महा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये 3 वेळा गावोगावी त्या ठिकाणी जाऊन कॅम्पेनिंग केली आणि ज्या महाराष्ट्रामध्ये नाशिक लोकसभेचं सर्वात पहिलं उमेदवारी जाहीर होती ती दिनकर अण्णामुळे सर्व शेवटची करावी लागली. कारण की इतकी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन तयार करून ठेवलं होतं अण्णांनी पण परंतु त्या ठिकाणी काही एकनाथ शिंदे साहेबांच्या जे काही 13 खासदार त्याच्यासोबत होते त्यामुळे त्या ठिकाणी उमेदवारी मिळू शकली नाही. परंतु मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आपण सर्व हाडामासाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपण प्रत्येक विभागात आपल्या आपल्या सोयीने प्रत्येक व्यापारामध्ये असतील समाजसेवक असतील जे काही कार्य आपण करत असाल त्याच्यामध्ये आपण सर्व 1,10,000 लोक ताकदीचे लोक आपण या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं आपण जर सर्वांनी ठरवलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा पक्ष त्या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील यांना उमेदवारी देईल. कारण की प्रत्येक पक्षाचं एक धोरण असतं आणि भारतीय जनता पार्टी काम करत असताना आपल्याला त्या ठिकाणी माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण आपल्या घरातून चर्चा चालू करतो किंवा आपण त्या ठिकाणी ग्राउंडवरती काम करतो तर त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळेल. आणि आजच्या या बैठकीसाठी त्यांनी अहोरात्र किंवा फोनद्वारे प्रत्यक्ष भेटी देऊन ही मीटिंग संपन्न केली असे सुप्रिल पाटील असतील कैलास प्रभाकर पाटील सुनील गणपत पाटील असतील निलेश मते शुभम साखरे योगेश नाटे माझा मोठा भाऊ कैलास दादा हे सर्वांनी ही मीटिंग एकदम शॉर्ट नोटीस होती 2 दिवसात आयोजित केली. आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि मी आपल्याला सांगेन जसं अण्णांनी सांगितलं अण्णांना आमदार का व्हायचं नाशिक पश्चिम मतदारसंघ हा अनेक जाती धर्मांनी आपलं नटलेला हा भारत देश आहे. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून ह्या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून हे नाशिक शहर वापरत असतं. सातपूर MRDC असेल अंबड MRDC असेल हे यासाठी सर्व लोक या ठिकाणी उदरनिर्वाह करण्यासाठी आलेले आहेत. परंतु आपल्या हे जे काही गावं आहेत गंगापूर असेल आनंदवली गोवर्धन पाथर्डी असेल आंबड असेल हे गावाने ह्या त्याच्यामध्ये महत्त्वाचे रोल आहे डिसिजन मेकर असे गावं आहे. परंतु ह्या MRDCला चालना देण्यासाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी मोठे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आणण्यासाठी नाशिक शहराला नाशिक जिल्ह्याला मोठी कनेक्टिव्हिटी बाय रोड बाय फ्लाई एअर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामधलं या 15 तालुक्यांमधलं किंवा
15 मतदारसंघामधलं नाशिक पश्चिम मतदारसंघ महाराष्ट्राचा सर्वात मोठा मतदारसंघ आहे, क्षेत्रफळ वाईज पण आणि पॉप्युलेशन वाईज पण. म्हणून जर दिनकर अण्णा पाटील सरकार सर ठमक्या आमदार त्या ठिकाणी महाराष्ट्रात त्या ठिकाणी त्यांनी नेतृत्व केलं आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघातलं, तर मला वाटतं आपल्या प्रत्येकाची पिढी ह्या नवीन रोजगारासाठी, नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी, नवीन उत्पन्नासाठी, नवीन व्यापारासाठी त्या ठिकाणी पुढच्या पिढींना त्या ठिकाणी वाव मिळेल. मी असं आपल्याला म्हणून मनापासून विनंती करेन. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आले, याच्यानंतर आपण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सांगतो झाल्यानंतर आपण सर्वांनी या ठिकाणी मिसळ पार्टीचं आयोजन केलेलं आहे, सर्वांनी त्या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. मी असं मनापासून आपल्याला आभार मानतो. पुन्हा एकदा मी सर्व परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक.